सिडको या कष्टकऱ्यांच्या श्रमिक नगरीमध्ये आणि सामान्य लोकवस्ती असलेल्या भागातही कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव झाला आहे. इथल्या कोरोनाबाधित रुग्णांना उपचारासाठी इतरत्र धावाधाव करावी लागते. त्यातच अनेक शासकीय खाजगी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड्स उपलब्ध नसल्यानं अनेकांना जीवही गमवावा लागला. कोरोनाबाधित रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची होणारी परपट रोखण्यासाठी शिवसेनेचे महानगरप्रमुख आणि प्रभाग 25चे नगरसेवक सुधाकर बडगुजर आणि हर्षा बडगुजर या दाम्पत्यानं अथक प्रयत्नानं महापालिकेच्या सहकार्यानं सावतानगरच्या सावरकर हॉलमध्ये कोविड सेंटर सुरू केलंय. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे कोविड सेंटरचं उद्घाटन कृषीमंत्री नामदार दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आलं. याप्रसंगी आयुक्त कैला जाधव, माजी मंत्री बबनराव घोलप, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, गटनेते विलास शिंदे, श्यामकुमार सावळे, रत्नमाला राणे, भागवत आरोटे, किरण दराडे, मामा ठाकरे उपस्थित होते. या कोविड सेंटरमध्ये 65 बेड्स आहेत. प्रभागासह इतर भागातील कोरोनाबाधित रुग्णांवर या सेंटरमध्ये उपचार होणार असून 65 पैकी 44 बेड्स हे ऑक्सिजनसह असणार आहेत, तर उर्वरित 21 बेड्स हे क्वारंटाईन बेड्स म्हणून कार्यरत असतील. शिवाय 24 तास इथं महापालिका आणि खाजगी वैद्यकीय पथक उपचार करण्यासाठी तत्पर राहणार आहे. या व्यतिरिक्त अतिसंवेदनशील रुग्णांची नेआण करण्यासाठी खास एक कार्डियक ॲम्ब्युलन्स या कोविड सेंटरमध्ये कार्यान्वित आहे. अशा युद्धजन्य परिस्थितीमध्ये सुधाकर बडगुजर यांनी कोविड सेंटर सुरू करून सामाजिक बांधिलकी जपल्याची प्रतिक्रिया नामदार दादा भुसे यांनी व्यक्त केली. आनंदाची गोष्ट आहे की नाशिक शिवसेनेच्या वतीने आणि या भागातील शिवसेनेचे महानगरप्रमुख सन्माननीय नगरसेवक श्री वसव बडगुजरजी आणि आमचे इतर नगरसेवक यांच्या प्रयत्नातून महापालिकेच्या सौजन्याने या ठिकाणी माननीय बाळासाहेब ठाकरे कोविड सेंटर निर्माण करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये CCC आणि DCSC म्हणजे साधारणतः 60-65 बेड्सवर ऑक्सिजनचीही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मला वाटतं की प्रमुख जे काही रुग्णालय आज अस्तित्वात आहेत त्याच्यावर जो काही प्रचंड लोड येतो आहे त्याच्या या अशा हॉस्पिटल्समुळे त्याच्यावरचा ताण कमी होईल आणि स्थानिक पातळीवरच्या रुग्णांना या ठिकाणी अतिशय चांगली सेवा दिली जाणार आहे. मी शिवसेनेचे सन्माननीय नगरसेवक महोदयांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. अत्यावश्यक कोरोनाबाधित रुग्णांनी उपचारासाठी या कोविड सेंटरचा उपयोग करून घेण्याचं आवाहन महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केलं. कोविड सेंटर या ठिकाणी उभारण्यात आलं. आज त्यांचं आदरणीय दादासाहेब भुसे यांच्या हस्ते उद्घाटनही झालं. परंतु या ठिकाणी रुग्णसेवा करणे हीच ईश्वर सेवा आहे आणि नाशिककरांचे मदतीसाठी ही रुग्णसेवा उपस्थित झालेली आहे. शिवसेनेच्या माध्यमातून ही रुग्णसेवा होणार आहे. यामध्ये नाशिक महापालिका आणि शिवसेना या दोघांच्या मदतीने हे कोविड सेंटर अद्ययावत झालेलं आहे आणि पुढं रुग्णांना सेवा मिळेल, ही रुग्णांना ऑक्सिजन मिळेल, रुग्णांना औषधी उपचार मिळतील ही जबाबदारी शिवसेनेने घेतली. जे 44 बेड आहेत आणि टोटल बेड 65 आहेत आणि पुढचं एक्सपान्शन जे आहे ते 100 बेडचं आहे रायगड चूक शाळेत, पण ते क्वारंटाईन सेंटर असणार. डॉक्टर भंडारी आहेत, MD मेडिसिन आहेत, डॉक्टर अमोल मटाले आहेत, MBBS आहेत, शेवाळे म्हणून एक आहेत महिला डॉक्टर, त्या पण MBBS आहेत. ते महापालिकेचे काही डॉक्टर्स आहेत, महापालिकेचे डॉक्टर आणि खाजगी डॉक्टर असं दोघांना मिळून रुग्णसेवा होणार. कोविड सेंटर सुरू होण्यापूर्वी सकाळपासूनच इतर रुग्णांच्या नातेवाईकांनी रांगा लावल्या होत्या. या कोविड सेंटरच्या व्यतिरिक्त रायगड चौक येथील महापालिकेची शाळा क्रमांक 71 पुढील काही दिवसात 100 बेड्सचे कोविड सेंटरची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे आणि पुढील आठवड्यात ते सुद्धा रुग्णांच्या सेवेत रुजू होईल. उमेश अवनकर, दिशा न्यूज, सिडको.